रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची जोरदार निदर्शने. तुपकरांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकरांनी केले आंदोलनाचे नेतृत्व. आंदोलनाची तत्काळ दखल घ्या. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांनी दिले निवेदन. तर सिंदखेड राज्यात अर्धनग्न रॅली काढून व जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध. सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे. कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे. संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे. जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे, आमचा जीव जातो आहे, आमचं पिकाची नासधूस होते आहे, त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे. या सर्व मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत. आणि त्या आंदोलनाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत. सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मकशूल राहू नये एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं.